ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहर काँग्रेस इंटक विभाग व धर्मा भोसले सोशल फाउंडेशन तर्फे आजादी का अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पोर्ट्स स्पर्धेचा बक्षीस वितरण व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे, संयोजक नगरसेवक विनोद भोसले व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। बक्षीस आणि पुरस्कारांचे स्वरूप शाल, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असा होता। एकूण 58,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले। या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार सचिन खरात, धनंजय टाकळीकर, ऋत्वी चव्हाण यांनी केले। इतिहास बदलण्याचा प्रयत्न
या तो पूर्ण पुन्हा एकदा जिवंत केल्या या पोस्टल कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आणि ते जुने दिवस स्वातंत्र्याचा लढा असेल तो आज या पोस्टल कॉम्पिटिशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. ह्याच्यापेक्षा चांगली श्रद्धांजली आपल्या शरीराला काय असू शकते. आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन करते की आपण आपल्याकडे आज आपलं कॉन्स्टिट्यूशन आणि आपली लोकशाहीच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे. आणि ह्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना लोकांच्या समोर आणणं हीच खरी काँग्रेस आहे. काँग्रेस बरोबर आज तुमच्या माध्यमातून हे जे आर्टिस्ट आहेत ते कदाचित पहिल्यांदा या कमिटीमध्ये पावलं टाकत आहे, हीच खरी नवी सुरुवात आहे. आणि तुम्ही ती सुरुवात केल्याबद्दल हे सगळे आपले आपले ऍसेट्स आहेत, आपलं हे सोनं आहे, त्यांना जपून ठेवणं पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आणि शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे एक नवीन उमेद, एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकदीने आदरणीय चेतन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आपण हे पाऊल पुढे टाकूया. हा दृढ संकल्प आज आपण ह्या निमित्ताने ह्या व्यासपीठावर घेऊया एवढीच या ठिकाणी ही सूचना आणि विनंती करते. पुन्हा जे लोक काँग्रेस भवन मध्ये कधीच आले नव्हते ते लोक या ठिकाणी आले. तुमचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आज हे पोस्टर मध्ये 80 लोकांनी सहभाग नोंदवला आहे. आपलं देखील आमचे चव्हाण साहेब असतील, आमचे दुसरे मित्र चित्रकार सचिन खराजी असतील, तुमचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि विनोद दादा अमूलजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊ. माय गोष्ट संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.